दो जो बूढ़ी औरत है 75 साल की, आज वो जेर इलाज बिदर में है। माँ बहन बेटी, चाहे वो 2 साल की हो या 75 साल की हो, ये जो हैवान है उनको सिर्फ अपनी हैवानियत का शिकार बना रहे हैं। बहुत अफसोस और दुख की बात ये है कि हमारी माँ बहन बेटी, चाहे वो 2 साल की हो या 75 साल की हो, ये जो हैवान है कोई उम्र का लिहाज नहीं कर रहे, ना किसी धर्म का लिहाज कर रहे हैं, उनको सिर्फ अपनी हैवानियत का शिकार बना रहे हैं। उनको इनको सजा ना मिलने की वजह से आज जो सेंट्रल में जो सरकार बैठी है, जो ऐसे हैवानों को जो शह दे रही है, जो बलात्कार करते हैं उनको बेल पे बाहर भिजाती है, उनको उनको बाहर भिजाने की वजह से दूसरे और भी जो रेपिस्ट हैं, जो रेप कर रहे हैं, दरिंदगी कर रहे हैं, हैवानियत कर रहे हैं, उनको इतनी शय मिल रही है कि आप ना तो 2 साल की बच्ची देखते हैं, ना 75 साल की बूढ़ी औरत देखते हैं। हम लोगों को ये प्रोटेस्ट करके छोड़ना नहीं चाहिए, इसका कंक्लूजन ये निकलना चाहिए कि ऐसे जो दरिंदे, ऐसे जो हैवाना है, उनको जब तक फांसी नहीं होती, फांसी की सजा का वो हकदार नहीं होते, उनको फांसी नहीं चढ़ाया जाता, तब तक ये रेप केसेस रुकने वाले नहीं है। हम लोगों का ये प्रोटेस्ट यहाँ पे रुकना नहीं चाहिए। वो जो बूढ़ी औरत है 75 साल की, आज जो जेर इलाज बिदर में है, उसका जो इलाज चल रहा है, उसी के बेसिस पे आज हम ये होराट है, जो भी हमारा प्रतिभट है, ये प्रोटेस्ट है हमारा, ये कंटिन्यू होना, और वो दरिंदे को सजा हुए तक हम लोग ये प्रोटेस्ट नहीं रोकना चाहिए। मने के ना अतिक्रमण माड़ी होड़ेदु बड़ेदु एनदा बलात्कार माड़ी एनदा होड़ेल इरतक्कंतवन हणवन दोची परारियागी इवत्तिगे 10 दिन आदरू कूड आ कामुकनल्ली बंधिसलेल्ले पोलीस इलाके एनदा संपूर्ण विफलवागिदे। नावु ओट्टारेयागि नम्म होराट मुखांतर ओंदु नावु स्पष्टवागि हेळ्ता इद्दीवि, ಆ ಹೆಣ್ಮಗಳಿಗೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಏನೋ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡಕತ್ತಾರ, ಇವತ್ತು 80 ವರ್ಷದ ತಾಯಿಗೆ ಇವತ್ತು ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗತ್ತ, 4 ವರ್ಷ ತಾ ಒಂದು ಮಗು ಕೂಡ ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗತ್ತ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನು ಕತ್ತೆ ಕಾಯಲಾಗತ್ತಾವ, ಅಥವಾ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಏನು ಮಕ್ಕೊಂಡದೋ, ಅಥವಾ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಏನು ಕತ್ತಿ ಕಾಯಲಾಗತ್ತೋ ಅಂತ ಇವತ್ತು ಒಂದು ಹೋರಾಟ ಮೂಲಕ ನಾವು ಏನದ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮುಖಾಂತರ ಏನು ಆ ಕಾಮುಕನಿಗೆ ಏನದ ಒಂದು ಗಲ್ಲಿಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸನೇ ಆಗ್ಬೇಕು, ಆ ಮಹಿಳೆಗೆ ಏನದ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪರಿಹಾರ ಸಿಗಬೇಕು। ಅವಳು ಸಾವು ನೋವಿನ ಮಧ್ಯೆ ಏನದ ಬಿದಾರಿನ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಏನದ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಸರ್ಕಾರ ಕೂಡಲೇ ಏನಾದ ಅವಳಿಗೆ ಒಂದು ಒಂದು ಸೂಕ್ತ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನೀಡಿ ಆ ಮಹಿಳೆಗೆ ಮತ್ತು ಮಹಿಳೆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕು। ಇದು ಅಲ್ದೇನೆ ಸುಮಾರು ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಏನದ ಸುಮಾರು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲೆ ಆಗತ್ತಾವ, ಏನು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಹೋದರಿ ಇವತ್ತು ರೋಡಿಗೆ ತಿರುಗಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಏನದ ಪ್ರಾಣ ಭಯದಲ್ಲಿ ಬದುಕಲಾಕತ್ತಾರ, ನಮ್ಮ ಏನು 5 ವರ್ಷ ತಾಯಿ ಒಂದು ಮಕ್ಕಳು ಹಿಡ್ಕೊಂಡು 80 ವರ್ಷದ ಮುದುಕಿರ ತನಕ ಏನು ನಮ್ಮ ವೃದ್ಧ ಒಂದು ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ನಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಟೋಟಲಿ ಕೆಟ್ಟಾಗಿದೆ। ಹಾಗಾಗಿ ಏನಾದ್ರೂ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಸಮೂಹದಲ್ಲಿ ಏನಾದ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಕೂಡಲೇ ಅವನಿಗೆ ಬಂಧಿಸಬೇಕು, ಅವನಿಗೆ ಏನಾದ ಗಲ್ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಆಗ್ಬೇಕು, ಆ ತಾಯಿಗೆ ಏನಾದ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಮೂಲಕ ಏನಾದ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮೂಲಕ ನಾನು ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಆಜ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲಾ ಮೇ ಭಾರತೀಯ ಯುವ ಸೇನಾ ಸಂಘಟನಾ ಔರ್ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಭೂವಿ ವಡ್ಡರ್ ಸಂಘ ಕೆ ತರಫ್ ಸೇ ಆಜ್ 100 से ज्यादा लोग और माँ और बहन के मिलके जो है हम आज बड़े प्रमाण से एक प्रतिभटने कर रहे हैं। इसका वजह जो कलबुर्गी जिले चिंचोली तालुक मत क्षेत्र में चंद्रपल्ली गांव में जो 80 साल की जो एक दादी की उम्र की जो एक माँ को जो है ना उनको उनके ऊपर एक तैयब बोल के एक आदमी जो है अत्याचार किया है, तो वो सिलसिले में आज हम सभी लोग मिलके उनके खिलाफ हम प्रतिभटने कर रहे हैं और आगे आने वाले दिन में हम पुलिस डिपार्टमेंट और यहाँ के सियासी लोगों को हम ये पूछना चाह रहे हो, आप पूरी कर्नाटक राज्य में दूसरी दूसरी चीजों में बहुत सारे आप एक्टिविटी हो, आज हमारी माँ और बहनों को क्या है सुरक्षित नहीं है, तो आने वाले दिन में वो अपराधी को पकड़ना चाहिए और जल्द से जल्द उसको फांसी सजा देना चाहिए बोल के आज क्या है हम सभी तमाम संगठने लोग मिलके जो है आज उनके खिलाफ हम जो प्रतिभटने